नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। महाविकास आघाडीच्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खासदार शरद पवार यांचं धोरण व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचं तोरण यामुळे हा विजय सुकर झाला असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं, त्या दुसऱ्या दिवशी निवडणूक झाली, चौथ्या दिवशी निकाल लागतोय, तीन पक्ष एकत्र आले तर बहुजन समाजाची ताकद किती रीतीनं वाढू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे। 6 पैकी 6 सीट येणाऱ्या मंडळींना एकाच सीटवर समाधान भागावं लागलं आणि एक अपक्षाला 4 पदवीधर मतदारसंघ असू द्या, पुणे विभागातला शिक्षक मतदारसंघ असू द्या, औरंगाबादचा पदवीधर मतदारसंघ असू द्या, या 4 मतदारसंघामध्ये हा विजय मिळाला आहे। आदरणीय शरद पवारांचं धोरण आणि तिन्ही पक्षानं आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बांधलेलं तोरण यातून हा विजय साजरा झालेला आहे। मी सर्व मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे घटक म्हणून, पण वयानं वडील आणि थोडाफार अनुभव असला एक कार्यकर्ता म्हणून सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीचे यश असंच उत्तरोत्तर वाढत जाऊ एवढीच मतदारांच्या बंधुभगिनींच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।